यजो अकाउंटन्सी चॅनलमध्ये मी प्राध्यापक ललित वेळेकर सर्व विद्यार्थी आणि व्ह्यूवरचं पुन्हा एकदा स्वागत करतो बी कॉम भाग दोनच्या सेमिस्टर तीनच्या परीक्षा या संपलेल्या आहेत आणि त्यानंतर सेमिस्टर चार ही बी कॉम भाग दोनच्या विद्यार्थ्यांची सुरू होत आहे आणि मग त्या दृष्टिकोनातून बी कॉम भाग दोनसाठी सेमिस्टर चारमध्ये कार्पोरेट अकाउंटिंगचा सिलेबस आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत कारण आपण यानंतर लगेचच बीकॉम भाग दोन सेमिस्टर चारसाठी कॉर्पोरेट अकाउंटिंग पेपर दोनचं लेक्चर सिरीज सुरू करत आहोत आणि मग त्या दृष्टिकोनातून सर्वप्रथम मी या ठिकाणी सिलेबस हा पब्लिश करत आहे तर शिवाजी विद्यापीठाचं हे नोटिफिकेशन आहे एक दोन हजार एकोणीस वीसमध्ये हा सिलेबस विद्यापीठाने इंट्रोड्यूस केलेला आहे सी बी सी एस पॅटर्नमध्ये तर स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता यामध्ये एकूण चार युनिट्स पेपर म्हणजे कार्पोरेट अकाउंटिंग पेपर सेकंडमध्ये दिलेले आहेत यामध्ये आपण युनिट वाईज या ठिकाणी सिलेबस पाहूया यामध्ये बघा युनिट फर्स्टमध्ये प्रॉफिट अँड लॉस प्रायर टू इन कॉर्पोरेशन हे हा टॉपिक पहिल्या युनिटमध्ये आहे तर त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल क्वेश्चन्स असणार आहेत युनिट सेकेंडमध्ये व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स ज्यामध्ये एंट्रन्सिक व्हॅल्यू मेथड मार्केट व्हॅल्यू मेथड आणि फेअर व्हॅल्यू मेथड अशा तीन व्हॅल्युएशन ऑफ शेअर्सच्या मेथड आपल्याला युनिट क्रमांक दोनमध्ये या टॉपिकमध्ये आहेत त्यानंतर युनिट थर्डमध्ये अकाउंटिंग फॉर लिक्विडेशन ऑफ कंपनीज यावरती सुद्धा प्रॅक्टिकल क्वेश्चन्स असणार आहेत यामध्ये प्रोसेस ऑफ लिक्विडेशन अंडर इन्सॉल्वन्सी अँड ब्रँक रुट्टी कोड प्रिपरेशन ऑफ लिक्विडेटर्स फायनल स्टेटमेंट ऑफ अकाउंट तर यामध्ये प्रिपेरेशन ऑफ लिक्विडेटर्स फायनल स्टेटमेंट ऑफ अकाऊंट यावरती प्रॅक्टिकल क्वेश्चन हा या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि महत्त्वाचं यामध्ये युनिट फोर हे महत्त्वाचं आहे कारण का तर युनिट uh, क्रमांक चारवरती तुम्हाला प्रॅक्टिकल uh, एक्झाम असणार आहे दहा मार्काची बरोबर आहे आणि त्याचबरोबर क्वेश्चन नंबर फोरमध्ये सुद्धा या ठिकाणी uh, तुम्हाला शॉर्ट नोट्स ह्या विचारल्या जाणार आहे तर युनिट फोरमध्ये स्टोर अकाउंटिंग विथ प्रॅक्टिकल यूजिंग टॅली की ज्या पद्धतीने सेमिस्टर तीनमध्ये तुम्हाला टॅलीवरती शॉर्ट नोट्स विचारल्या गेलेल्या होत्या त्याचबरोबर प्रॅक्टिकल एक्झामसुद्धा तुमची दहा मार्काची असते तुमचे रिटर्न एक्झामिनेशन ही चाळीस मार्काची असणार आहे आणि प्रॅक्टिकल एक्झाम दहा मार्काची असणार आहे ती युनिट फोरवरती असेल स्टोअर अकाउंटिंग विथ प्रॅक्टिकल युजिंग टॅलीमध्ये आता या यामध्ये चॅप्टर कोणकोणते आहेत बघा यामध्ये बघा थेरीचा पार्ट वेगळा आहे आणि प्रॅक्टिकलचा पार्ट वेगळा आहे थेरीमध्ये काय असणार आहे थेरी कशासाठी पहा थेरीचा जो पार्ट आहे यामध्ये तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता ए बी सी डी असे चार चॅप्टर आहेत तर त्यापैकी रिटर्न एक्झामिनेशनमध्ये तुम्हाला हे चार चॅप्टर महत्त्वाचे आहेत आणि खाली तुम्ही पाहू शकता प्रॅक्टिकल म्हणलेलं आहे ज्यामध्ये ए बी सी डी आणि ई हे चार चॅप्टर दिलेले आहेत की ह्या चार सॉरी पाच चाप्टर आहेत की ज्यावरती तुम्हाला प्रॅक्टिकल एक्झाम तुमची असणार आहे तर आपण यामध्ये बघा युनिट फोरमध्ये स्टोअर अकाउंटिंग विथ प्रॅक्टिकल युझिंग टॅली यामध्ये थेअरीमध्ये पार्ट कोणता असणार आहे जो तुम्हाला रिटर्न एक्झामिनेशनमध्ये विचारला जाईल यामध्ये ए चॅप्टरमध्ये बघा बेसिक कॉन्सेप्ट ऑफ स्टोअर अकाउंटिंग यामध्ये इम्पॉर्टन्स ऑफ मटेरियल मॅनेजमेंट अँड इन्व्हेंटरी कंट्रोल ऑब्जेक्टिव्ह ऑफ इन्व्हेंटरी कंट्रोल सिस्टीम फंक्शन अँड ड्युटीज ऑफ स्टोअर किपर हा पार्ट त्याच्यामध्ये असणार आहे बी चॅप्टरमध्ये बघा की टर्म्स यामध्ये स्टॉक आयटम्स कॅटेगरी ऑफ आयटम्स आयटम नेम युनिट ऑफ मेजरमेंट परचेस रेट पर युनिट करंट स्टॉक क्वांटिटी करंट व्हॅल्युएशन रेट ओपनिंग स्टॉक क्वांटिटी ओपनिंग व्हॅल्युएशन रेट परचेस रिटर्न्स सेल्स रिटर्न्स हा पार्ट त्याच्यामध्ये असणार आहे सी पार्टमध्ये बघा स्टॉक व्हॅल्युएशन मेथड ज्यामध्ये सोर्स डॉक्युमेंट टाईप्स ऑफ सोर्स डॉक्युमेंट्स परचेस इन गुड्स रिसिवड नोट्स सेल्स इन व्हॉइस डिलेवरी चलन त्यामध्ये असणार आहे त्यानंतर चौथा जो चॅप्टर आहे डी चार्ट त्यामध्ये बघा टॅली रिपोर्ट्स ऑफ स्टोर अकाउंटिंग ज्यामध्ये बिलवाईज लिस्ट ऑफ स्टॉक आयटम्स स्टॉक स्टेटमेंट मटेरियल रिसिप्ट परचेस रजिस्टर मटेरियल इश्यूज सेल्स रजिस्टर मटेरियल रिटर्न रिपोर्ट्स स्लो मुव्हिंग ॲटम रिपोर्ट्स फास्ट मूव्हिंग ॲटम रिपोर्ट्स हे एकूण ए बी सी डी हे थेरी चॅप्टर आहेत जे एक्झा म्हणजे रिटर्न एक्झामिनेशनमध्ये तुम्हाला यावरती शॉर्ट नोट्स ही विचारली जाईल आता बघा खाली प्रॅक्टिकल म्हटलेलं आहे यामध्ये ए बी सी डी आणि ई असे पाच चॅप्टर यामध्ये दिलेले आहेत आणि या पाच चॅप्टरवरती तुमची दहा मार्काची प्रॅक्टिकल एक्झाम ही असणार आहे की ज्याच्यामध्ये एमध्ये पहा क्रिएटिंग इन्व्हेंटरी मास्टर इन टॅली ए आर पी नाईन स्टॉक ग्रुप्स त्याच्यामध्ये क्रिएटिंग सिंगल स्टॉक ग्रुप्स क्रिएटिंग मल्टिपल स्टॉक ग्रुप्स डिस्प्लेईंग स्टॉक ग्रुप्स अल्टरिंग स्टॉक ग्रुप्स हे त्या त्यामध्ये पार्ट आहे बी चॅप्टरमध्ये बघा युनिट्स ऑफ मेजर्स ज्यामध्ये सिम्पल युनिट्स क्रिएटिंग सिम्पल युनिट्स डिस्प्लेईंग युनिट्स ऑफ मेजर्स डिलिटिंग युनिट्स ऑफ मेजर्स त्याच्यामध्ये आहे सी चॅप्टरमध्ये स्टॉक आयटम्स आहेत ज्यामध्ये क्रिएटिंग सिंगल स्टॉक आयटम्स क्रिएटिंग मल्टिपल स्टॉक आयटम्स डिस्प्लेइंग स्टॉक आयटम्स आणि अल्टरिंग स्टॉक आयटम्स त्याच्यामध्ये आहेत डी चॅप्टरमध्ये वाउचर एंट्री इन टॅली ए आर पी नाईन याच्यामध्ये वाउचर तयार करणं ए आर पी नाईनचे चॅप्टर तयार वाउचर तयार करणं हा भाग त्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये परचेस वाउचर एफ नाईन सेल्स वाउचर एफ एट क्रेडिट नोट वाउचर कंट्रोल प्लस एफ एट डेबिट नोट वाउचर कंट्रोल प्लस एफ नाईन हा भाग त्याच्यामध्ये आहे आणि शेवटी फायनान्शियल स्टेटमेंट ज्यामध्ये बॅलन्स शीट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि ट्रायल बॅलन्सेस त्याच्यामध्ये आहे तर अशा पद्धतीनं uh, हा बीकॉम पार्ट सेकेंडसाठी सेमिस्टर फोरसाठी हा सिलेबस आहे विद्यार्थ्यांनी व्यवस्थित हा पाहून घ्यावा किंवा त्याचा स्क्रीनशॉट जरी काढला तरी चालेल आणि जाता जाता सर्व विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आपण नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा